प्रभू श्रीरामांचं आगमन झालंय याचा भास सगळ्यांना आला या ठिकाणी. सगळ्या खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतो की गेल्या 22 तारखेला जे झालं आपण इतके वर्ष त्याची वाट पाहत होतो असं प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांचं आगमन त्या मंदिरामध्ये झालं. 500 साल लगे प्रभू श्रीराम जी का वहां पर मंदिर बनने के लिए और ये मंदिर जिन्होंने बनाया उनका नाम है नरेंद्र मोदी जी. 500 वनवास जो है तो अपने भोगावा लगला 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचं मंदिर त्या ठिकाणी उभारलं आणि आता सगळे लोक जे आहे 22 तारखेपासून जी दिवाळी साजरी करतायत ते आजपर्यंत जे आहे हा उत्सव तसाच कायम या ठिकाणी आहे. मगाशी अरुणजी या ठिकाणी म्हणाले की अगोदर जेव्हा प्रभू श्री राम वरत अयोध्येमध्ये आले होते तेव्हा दिवाळी साजरी केली या भारताने आणि जेव्हाही प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं 22 तारखेला त्या दिवशी देखील दिवाळी साजरी केली याच्यामुळे या भारतामध्ये 2 वेळा दिवाळी जी आहे ती या ठिकाणी साजरी आहे. आणि आज त्याच्याच निमित्ताने जे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक घरामध्ये जे आहे या कल्याण लोकसभेमधील प्रत्येक घरामधील व्यक्तीचं तोंड गोड झालं पाहिजे त्याच्यासाठी हा कार्यक्रम जो आहे आपण या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. अरुण अशान आणि माजी महापौर लीलाताई अशान सगळ्यांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं सुर्वे वैनी यांचं चांदपूर असेल या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की खूप चांगला कार्यक्रम जो आहे या ठिकाणी आपण आयोजित केला आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे लोक उपस्थित झाले आपलेही या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेचे कमिशनर देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम. कोणार्क अपना शहर अपनी बातें.